नमस्कार। ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। मुंबईमध्ये ज्या पद्धतीने 500 चौरस फुटांच्या घरांना करमाफी केली तशीच ठाण्यात देखील करणार असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे। शिवसेनेचे ठाणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्री राजन विचारे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेचं ठाण्यात आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेस पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री श्री रवींद्र चव्हाण, आमदार श्री प्रताप सरनाईक, आमदार श्री संजय केळकर यांच्यासह ठाणे शहरातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते। मोठ्या संख्येने जनसमुदाय यावेळेस उपस्थित होता। या जनसमुदायाला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी हे उद्गार काढले। ठाणेकर संकटाच्या काळात आपल्या पाठीशी उभे राहिले होते, आजही ते निश्चितपणे आपल्याच पाठीशी उभे राहतील असा विश्वास यावेळेस श्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला। अजून 2-3 दिवस आहे पण आजची आपली विजयाची संकल्प सभा आहे आणि देशाच्या गोष्टी बोलत असताना साधिकच आहे बाबा, तुम्ही म्हणाल देश वगैरे सगळं ठीक आहे, फार मोठं आहे सगळं, पण माझं काय, माझं काय त्याच्यासाठी पुस्तक आणि ठाणं म्हटल्यानंतर नुसतं ठाणं येत नाही, माझं ठाणं जे शिवसेना प्रमुखांचं आपलं नातं आहे, माझं ठाणं हे माझं ठाणं आहे आणि या माझ्या ठाण्याचा विकास ठाणेकर सातत्याने माझ्या पाठीशी उभे राहत आहेत। अगदी संकटाच्या काळात सुद्धा ठाणेकर मला आशीर्वाद देत आहेत, त्या आशीर्वादाला मी कधी तडा जाऊ देणार नाही, कधीच जाऊ देणार नाही। कारण ही परंपरा शिवसेना प्रमुखांपासूनची आहे। शिवसेनेच्या अगदी सुरुवातीच्या काळात सुद्धा पहिला शिवसेनेला आशीर्वाद हा ठाण्याने दिला आणि तिथून शिवसेनेची घोडदौड सुरू झाली। ती आजतागत कायम आहे आणि उद्याही कायम राहणार आहे। म्हणून ठाण्यामध्ये काय काय केलं राजन तुम्ही सांगितलेलं आहे, माझ्या आधीच्या वक्त्याने पण सांगितलं असेल, या विकासाला तर कधी मी संत होऊ देणारच नाही। ज्यांना स्वतःच पक्ष चालवता येत नाही ते आपल्यावर टीका करत आहेत। शिवसेना भाजप युतीला मत देऊ नका अशा प्रकारचा प्रचार करत आहेत अशा शब्दात यावेळेस त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांच्यावर टीका केली। राज ठाकरे यांच्या पक्षाची दिशा हरपली आहे, पक्षाची दुर्दशा झाली आहे अशी टीका देखील यावेळेस त्यांनी केली। चांगला देश चांगलं सरकार जर का आपण आणू शकत असू तर आणायचं नाही, तर नुसतं आदळापट करायचं करत बसायचं। काही जण फिरतात फिरू द्या, जसं आम्ही सांगतोय आम्हालाच मत द्या, काही जण म्हणतात यांना मत देऊ नका, मग कोणाला द्या नाही ते काय माहिती नाही। अरे मग इकडे यांना देऊ द्यायचं नाही ना, सेना भाजपला द्यायचं नाही ना, नाही त्यांना द्यायचं नाही, मग कोणाला देऊ नाही ते काय माहिती नाही। हे असं नाही, ना दिशा ना दिशा, केवळ फक्त दुर्दशा। ही लोक ही पक्ष पुढे घेऊन जाऊ शकत नाही, ना सरकार आणू शकत, ना देश पुढे नेऊ शकत। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री शरद पवार यांच्यावर देखील त्यांनी यावेळेस सडकून टीका केली। माढ्याबद्दल सेनापतीनेच माघार घेतली, मग आता राष्ट्रवादी काँग्रेस कसं लढणार असा सवाल देखील त्यांनी यावेळेस केला। एक तर तुमचा सेनापती त्या माढ्यातनं मैदान सोडून पळाला, लाज नाही वाटत पळताना, माढा सोडताना लाज नाही वाटली, सैन्य सगळं पसार झालं, बिनसैन्याचे पळालेले पळपुटे सेनापती, लाज नाही वाटत आम्हाला प्रश्न विचारायला। आणि अशी यांचं वर्णन काय करायचं तेच मला कळत नाही, कारण शिवसेना प्रमुखांची भाषा येते मला, पण ती जर का शब्द मी वापरले तर कदाचित वयाचे आणि मला ते शोभणार नाही। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती होऊ नये यासाठी देव पाण्यात ठेवले होते त्यांनी, तर पदांचं वाटप देखील केलं होतं अशा शेलक्या शब्दात त्यांनी यावेळेस टीका केली। आणि त्या 50 वर्षानंतर ही ताकद उभी राहिली होती, ही उभी राहिल्यानंतर एकमेकात भांडते, भांडते म्हटल्यानंतर आता फक्त निवडणुकीचं मतदान एक दिवस आणि मतमोजणीचाच अवकाश की तिकडे दिल्लीत जायचं आणि खायला सुरू करायचं, हेच काही जणांचं स्वप्न होतं। त्यांच्या स्वप्नामध्ये जळीस्थळी काष्टी पाषाणी फक्त खुर्ची आणि खुर्चीच, दुसरं काहीच नाही। मग त्याच्यानंतर ज्या वेळेला अमित जी आले, देवेंद्र जी आले, आम्ही बसलो एकत्र, जे मुद्दे मी मांडले होते तुमचे होते, शेतकऱ्यांचे होते, ते त्यांनी नुसते मानले नाहीत तर त्याच्यावरती ते निर्णय घेऊन मोकळे झाले। शिवसेनेचे ठाणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्री राजन विचारे यांच्या वचननाम्याचा प्रकाशन सोहळा काल ठाणे शहरातील टिपटॉप सभागृहामध्ये संपन्न झाला। यावेळेस आमदार श्री प्रताप सरनाईक, आमदार श्री संजय केळकर, शिवसेना उपनेते श्री अनंत तरे, सभागृह नेते श्री
नरेश म्हस्के, भारतीय जनता पार्टीचे ठाणे अध्यक्ष श्री संदीप लेले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. गेल्या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये ठाणे शहराच्या विकासासाठी अनेक योजना राबवण्यात आपल्याला यश आलं आहे. पुढील 5 वर्षांच्या कालावधीमध्ये देखील ठाणेकर नागरिकांना अभिमान वाटेल अशा प्रकारचं काम आपण करू, असं यावेळी श्री राजन विचारे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. या शहराच्या वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ठाणे शहरामध्ये 3 फ्लायओव्हर हे लोकार्पण झालेले आहेत आणि खऱ्या अर्थाने या शहराचा जो विकास झालेला आहे, ठाणे शहर देशातल्या टॉप 10 मध्येच या ठाणे शहराची केंद्र सरकारच्या माध्यमातून निवड झालेली आहे आणि हे ठाणे शहर मला वाटतं देशातलं 1 नंबरचं शहर कसं होईल, नवी मुंबईचं शहर या देशातलं 1 नंबरचं कसं होईल, त्याचबरोबर मीरा भाईंदरचं सुद्धा या देशातलं चांगलं शहर कसं होईल, या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत. आणि मला केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल, राज्य सरकारच्या माध्यमातून असेल, महापालिकेच्या माध्यमातून असेल, मला वाटतं वेगवेगळे प्रकल्प या योजना जी विकासाची कामं झाले त्या विकासाच्या जोरावरतीच मी परत एकदा या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून मला ठाणे लोकसभा मतदारसंघातील सुज्ञ नागरिक मला निवडून देतील. निवडणुकीचा प्रचार 3रा टप्प्यात पोहोचलेला असताना काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा ठाणे शहरामध्ये झाली. त्यापाठोपाठ 25 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री शरद पवार यांची देखील ठाणे शहरामध्ये सभा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहरातील उमेदवार श्री आनंद परांजपे यांच्या प्रचारार्थ ही सभा होणार आहे. मंडळी, यूट्यूबच्या माध्यमातून ठाणे वर्तमान आपण कधीही कुठेही केव्हाही बघू शकता. एवढंच नाही तर ठाणे वर्तमानचे गेल्या 530 एपिसोड्सपैकी कुठलाही एपिसोड आपण यूट्यूबच्या माध्यमातून बघू शकता. त्यामुळे ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. देवगड हापूस हा प्रत्येकाला मिळावा हा प्रत्येकाचा अधिकार आहे. कारण प्रत्येकाला इच्छा असणारच की आपल्याला प्रॉपर देवगडचा आंबा मिळावा, पण त्याच्यात फसवणूक होऊ नये म्हणून मी काही गोष्टी आपल्याला सांगतो. तर सर्वजण हातात आंबा घेतल्यानंतर देवगड हापूस थोडासा लंबाकृती आणि गोल असा लागेल. हातात घेतल्यानंतर त्याच्यावर जर टच केला तर त्याची साल आपल्या हाताला पातळ लागली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आंबा घेताना देठामध्ये तो फ्लॅट असला पाहिजे किंवा खोलगट भाग दिसला पाहिजे. म्हणून आम्ही म्हणतो आंबा पाहायचा देठात. हे आम्ही मुद्दाम आमच्या दुकानावर घोषवाक्य लिहितो. हे घोषवाक्य कोणीच लिहू शकत नाही कारण बाजारात जास्तीत जास्त कोवळा माल काढला जातो रेटसाठी आणि मग तो पिकल्यानंतर तुम्हाला पपईसारखा किंवा काही ना आंबट अशा टाईपचा लागतो. त्यामुळे हा आंबा प्रॉपर देवगड कापल्यानंतर आतून केशरी कलर, सालापर्यंत केशरी कलर दिसला पाहिजे तर तो देवगड हापूस आहे. मुळव्यात म्हटलं की प्रचंड वेदनादायक ऑपरेशन डोळ्यासमोर येतं आणि मग रुग्ण उपचारासाठी टाळाटाळ सुरू करतात. मात्र डॉक्टर विवेक लोळगे यांनी स्वतः संशोधन करून तयार केलेली क्षारसूत्रचिकित्सा रुग्णांसाठी वरदान ठरली आहे. विविध आयुर्वेदिक औषधांनी तयार केलेल्या औषधी दोऱ्याचं क्षारसूत्रचिकित्सेत सूत्रबंधन करण्यात येतं. या चिकित्सेत रुग्णांना ऍडमिट होण्याची गरज नसते. पूर्णपणे पेनलेस अशा प्रकारची ही प्रक्रिया असते. रक्त जात नाही, शौचावरील नियंत्रण जात नाही, मुख्य म्हणजे पुनरुद्भव होत नाही आणि रुग्ण अगदी दुसऱ्या दिवशीपासून आपली नित्यनेमाची कामं करू शकतो. डॉक्टर विवेक लोळगे यांनी गेल्या 35 वर्षात 45,000 वरती शस्त्रक्रिया केल्या आहेत. ठाणे शहरातील 5 पाखडी आणि कासरवडोली येथे त्यांचे कलासिद्धी हे सुसज्ज रुग्णालय आहे. त्यात अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, पेशंटसाठी सुसज्ज अशा प्रकारच्या रूम्स, जखमा लवकर भरून येण्यासाठी ओझोन रूम, मेडिकल शॉप अशा सर्व सोयीसुविधा इथे उपलब्ध आहेत. डॉक्टर लीनता विवेक लोळगे यांच्या निगराणीखाली इथे प्रत्येक पेशंटला रुग्णसेवा दिली जाते. डॉक्टर विवेक लोळगे हे इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या ठाण्याच्या सहसचिव पदावर कार्यरत आहेत. ठाणे पोलीस हॉस्पिटलच्या आयुर्वेदिक विभागाचे ते प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. ठाणे गौरव पुरस्काराने ठाणे महानगरपालिकेने त्यांना सन्मानित केलं आहे.
मुळव्यात भगंदर या क्षेत्रातील कलासिद्धी हॉस्पिटल हे सर्वात मोठं हॉस्पिटल असल्याचं डॉक्टर विवेक लोळगे अभिमानाने सांगतात. Zip your wallets, don't worry, man. Evil travels swift and fast. Cause TJS be gonna ya hai ye magic transap app. Transap zap. Transap app. Ek hi virtual ID se transaction hai secure and safe. Just tap the dab of transap app and make your life. Fashion means bet on. Fashion means bet on. Menswear ki ji jaan. Bet on, bet on, bet on. Aali lagna sarai. Kapde kharedi chi jhali ghai. Aho, mag kaalji kasli. Bet on ahe na. Bet on men's studio. Ho, bet on madhe suru ahe. Khas lagna sarai sa mahasel. Mahasel? Ho, 50% mahasel. Ithe mirel blazer suit. शेरवानी जोधपुरी इंडो वेस्टर्न कुर्ता सूट्स फॉर्मल्स पार्टीवेअर शर्ट्स आणि ट्राउझर्सच्या असंख्य व्हरायटीज. बॅरॉन मेन्स स्टुडिओ आमंत्रण हॉटेल जवळ जिल्हा परिषदेसमोर स्टेशन रोड ठाणे. दूरध्वनी 9619685353. मेन्स वेअरचा सरताज बॅरॉन मेन्स स्टुडिओ. Fashion means bet on. Fashion means bet on. Menswear ki ji jaan. Bet on, bet on, bet on. धरण कर सवलतीमध्ये ठाण्याला दुय्यम वागणूक. रस्ते वाहतूक कोंडी कोपरी पुलाचं झालं काय? उत्तर उद्धव ठाकरे उत्तर द्या अशा शब्दात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारले आहेत. कल्याणहून ठाण्यात येताना उद्धव ठाकरे हे सुमारे 2 तास वाहतूक कोंडीमध्ये अडकले होते. त्यांच्या शिलेदारांनी शहराची वाट लावली आहे त्यांच्या लक्षात आलं असेल, परंतु उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख केला नाही. तरीही आमच्या ठाण्यात ते वाहतूक कोंडीत अडकल्याने आम्हीच त्यांची माफी मागतो, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये लगावला. उद्धव ठाकरे काल कल्याणहून ठाण्यात सभेसाठी येताना 2 तास वाहतूक कोंडीमध्ये अडकले होते, त्यामुळे त्यांना सभेला यायला उशीर झाला. शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाच्या वागण्यामुळे ठाणेकरांना वाहतूक कोंडीला दररोज सामोरं जावं लागतं. उद्धव ठाकरे यांना देखील याचा फटका बसल्याचं यावेळेस आव्हाड यांनी म्हटलं आहे. तुमच्या हाती आत 25 वर्ष सत्ता दिल्यानंतर तुमच्या बेजबाबदार ठाण्याच्या नेतृत्वाने ठाण्याचे कसे 12 वाजवले याचा विचार जर तुम्ही काल 2 तास गाडीत बसल्यानंतर केला असता भलं झालं असतं. शरद पवारांची उदाहरणं आणि त्यांच्यावर टीका करताना लक्षात ठेवा की शरद पवार एकदा ट्रॅफिकमध्ये अडकले नाशिकला जाताना. अख्खा घाट ते चालत उतरले आणि पुढच्या महिन्याभरात केंद्राकडनं पूर्ण नवीन घाटाची योजना आणली आणि जो नाशिक रोड दिसतोय तो त्याच्यामुळे दिसतोय. मुंबईकरांना 500 चौरस फुटांच्या घराला सवलत दिली जात असली तरी ज्या ठाण्याने शिवसेनेला सर्वात जास्त काळ सत्ता दिली त्याच ठाण्याला शिवसेनेने दुय्यम वागणूक दिली. एकूणच ठाणेकरांना गृहित धरण्याचं काम शिवसेनेने केलं असल्याची टीका देखील त्यांनी केली. धोकादायक कोपरी पुलाचा प्रश्न गेल्या 5 वर्षात मार्गी लागलेला नाही, रस्त्यांचा प्रश्नही तसाच पडला आहे. या प्रश्नांवर उद्धव ठाकरे एकही शब्द बोलले नाहीत याकडे देखील त्यांनी लक्ष वेधलं. गेल्या अनेक वर्ष आपण ठाण्यात येत आहोत उद्धवजी, कायम ठाण्याची हे चालेल, याला जबाबदार कोण? म्हणून ठाणेकरांतर्फे आम्ही माफी मागतो. कोपरीचा ब्रिज 5 वर्ष अपेक्षा होती की तुम्ही कराल, काही केलं नाही. कोपरीचा ब्रिज कधी पडू शकतो ही अवस्था आहे. शिळफाटा आपण काहीतरी कराल अशी अपेक्षा होती. कल्याण डोंबिवली तुमच्या हातात, ठाणे तुमच्या हातात, अंबरनाथ तुमच्या हातात, बदलापूर तुमच्या हातात, काही केलं नाहीत. फक्त भावनेला हात घालत मतं मिळवणं एवढंच तुमचं काम होतं, म्हणून मी ठाणेकरांच्या तर्फे तुमची माफी मागतो.
मंडळी यूट्यूबच्या माध्यमातून ठाणे वर्तमान आपण कधीही कुठेही केव्हाही बघू शकता. एवढंच नाही तर ठाणे वर्तमानच्या गेल्या 530 एपिसोड्सपैकी कुठलाही एपिसोड आपण यूट्यूबच्या माध्यमातून बघू शकता. त्यामुळे ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. कचऱ्याचा फोटो काढून TMCला पाठवला. एरवी लाईक साठी 10 फोटोज पोस्ट करतो तर मग क्लीन ठाण्यासाठी एक फोटो का नाही? आफ्टर ऑल आय लव्ह माय सिटी. डाउनलोड करा स्वच्छता ऍप, तुम्हाला कचरा दिसल्यास लगेच फोटो काढून अपलोड करा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून आधुनिक अग्निव्यवस्था सुविधा असावी, मनोरंजन क्षेत्रांचा विचार व्हावा, प्रत्येक प्रभागात वनक्षेत्र असावं, हॉकर्स झोनची कठोर अंमलबजावणी व्हावी, ज्येष्ठ नागरिकांचा विचार व्हावा, ठिकठिकाणी पार्किंग झोन असावं, कोपरी कळवा पूल त्वरित तयार करावा, पावसाच्या पाण्याच्या साठवणुकीसाठी नवीन तंत्रज्ञान अंमलात आणावं, शहरातील प्रत्येक नागरिकाला पुरेसं पाणी मिळेल याचा विचार व्हावा आणि शहर वाहतूक कोंडीपासून मुक्त असावं, हा आहे ठाणेकर नागरिकांचा जाहीरनामा. ठाणे सिटीजन फोरमच्या माध्यमातून कॅस्पर ऑगस्टिन यांच्या पुढाकाराने या जाहीरनाम्याचं प्रकाशन करण्यात आलं आहे. विविध हाऊसिंग सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांची मतं यामध्ये आजमावण्यात आली असल्याचं या निमित्ताने सांगण्यात आलं आहे. मलेशिया, रशिया, दुबई, कुवेत या ठिकाणी नोकरी लावण्याचं आमिष दाखवून ठाण्यातील एम ग्रोथ कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीने 40 जणांना 51 लाख रुपयांचा गंडा घातला आहे. गुन्हे शाखेच्या वागळे युनिटने या दोघांना अटक केली असून मागील 3 वर्षांपासून नोकरीच्या नावाखाली हे आरोपी बेरोजगारांची फसवणूक करत होते. नोकरीसाठी परदेशात वर्क परमिट व्हिसाची आवश्यकता असताना आरोपी युवकांना टुरिस्ट व्हिसावर पाठवत होते. भाटी नावाचा एक इसम अशाच प्रकारे नाडल्या गेल्यानंतर त्याच्याकडून सुमारे 60,000 रुपये आणि नंतर पुन्हा एकदा 2,60,000 रुपये त्याच्याकडनं घेतले. या संदर्भातली तक्रार भाटी याने चितळसर पोलिसांकडे केल्यानंतर गौरवकुमार झा आणि अनुजकुमार ठाकूर या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता: ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत ठाणे वर्तमानचं यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. We'll be right back.